जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील मतदारांची नावे प्रभाग क्रमांक 10 मध्ये समाविष्ट झाल्याने हुडको स्थित रहिवाशांनी सोमवारी महानगरपालिकेतील उपायुक्तांना निवेदन देत यावर लवकरात लवकर बदल व्हावा अशी मागणी केली. महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाला आहे. अभियंत्यांनी कामचुकारपणा करीत घरात बसून याद्या तयार केल्याने 3 ते 4 हजार मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात दर्शवल्याचा आरोप सोमवारी हुडको भागातील काही नागरिकांनी केला. त्यांनी उपायुक्तांना निवेदन दिले. यावेळी विजय निकम, बलवंत भालेराव, विनोद निकम, सुनील सुरवाडे, भगवान थाटे यांसह अन्य नागरिक उपस्थित होते. महापालिका निवडणुकीची प्रारूप मतदार यादी 5 जून रोजी प्रसिद्ध झाली होती, परंतु यातील भोंगळ कारभारामुळे प्रारूप मतदार याद्यांचे सर्व स्तरातून निंदा होत आहे. विजय निकम, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी भारतसाहेब यांच्या जळगाव. आम्ही आज माननीय आयुक्त साहेब तथा निवडणूक निर्णय अधिकारी जळगाव महानगरपालिका यांना जळगाव शहरातील ज्या मतदार या प्रारूप मतदार यादीच्या घोळ्याबाबतचं एक निवेदन दिलेलं आहे. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 10 जे मतदार आहेत त्यांचं प्रभाग क्रमांक 9 नाव समाविष्ट करण्यात आलेलं आहे. परंतु आम्ही आयुक्त साहेबांना विनंती केलेली आहे की हा एक प्रकारे गोंधळ झालेला आहे, घोळ झालेला आहे. जे ज्या ठिकाणी राहतात, जे 20 वर्षापासून जे मतदार त्या ठिकाणी राहतात, त्यांचं त्या ठिकाणी नाव न येतात, त्या प्रभागामध्ये नाव न येतात, दुसऱ्या प्रभागामध्ये नाव येणे हा एक प्रकारे त्यांच्यावर अन्याय आहे. याबाबतचा आम्ही आयुक्त साहेबांना विनंती केली की ज्यांचं नाव प्रभाग क्रमांक 9 आहे, जे प्रभाग क्रमांक 10 रहिवासी आहेत, त्यांचं प्रभाग क्रमांक 9 नाव 10 समाविष्ट करण्यात यावं आणि त्यांच्यावर होणारा अन्याय आणि होणारी पिळवणूक महानगरपालिकेने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थांबवावी असे आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांनी आम्हाला सकारात्मक दृष्टिकोनातून काम करण्याचं व जे 9 जे प्रभागामध्ये जे नाव आहे ते पुन्हा 10 समाविष्ट करण्याचं सांगितलेलं आहे असं आयुक्त साहेबांनी सांगितलं. ओके.